नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मी दि ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे अशा ठिकाणी मनरेगा अंतर्गत जॉब कार्डची नोंदणी तुम्ही कशी कराल जॉब कार्डचा फायदा तुम्हाला नेमका कोणता होणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आहोत सन पडलेल्या दुष्काळाच्या संकटावर मात करून लोकांच्या हाती रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी या योजनेचा प्रारंभ केलेला होता आणि या योजनेमध्ये म्हणजे एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये महाराष्ट्रामध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती रोजगार हमी योजना भाग तीन याचा जर विचार केला तर सन एकोणीसशे बहात्तरमध्ये पडलेल्या दुष्काळावर दुष्काळाच्या संकटावर मात करून लोकांच्या हातांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी ही योजना सुरू केली होती आणि एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये महाराष्ट्रात ही योजना सुरू झाली त्याची माहिती तुम्हाला मी आत्ताच सांगितली परंतु मनरेगा जॉब कार्डसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन अर्ज कसा करावा याच्या संबंधितली माहिती जर तुम्हाला नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ती माहिती सांगतो आहे मनरेगा जॉब कार्डसाठी नोंदणी करण्यासाठी इच्छुक अर्जदाराने मनरेगाच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन त्या लिंकला क्लिक करायचं आहे मनरेगा जॉब कार्ड नोंदणी म्हणजे नरेगा ऑफिशियल पोर्टल म्हणजे नरेगा डॉट एन आय सी डॉट इन या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या मुखपृष्ठावर ग्रामपंचायत विभाग असे तुम्हाला नाव दिसेल आणि या विभागातून डाटा एंट्रीच्या समोरील रजिस्ट्रेशन पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे दुसरे पान उघडेल ज्या पृष्ठावर तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल राज्य निवडल्यानंतर एक नवीन पृष्ठ तुमच्यासमोर दिसेल ज्यामध्ये लॉग इन फॉर्म असेल आणि हा लॉग इन फॉर्म या लॉग इन फॉर्ममध्ये तुम्हाला आर्थिक वर्ष जिल्हा ब्लॉक पंचायत युजर आय डी पासवर्ड आणि कॅपचा अशी माहिती भरून त्या बटनावरती लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आता लॉग इन केल्यानंतर तुमच्या पुढे दुसरे पान उघडेल आणि या पानामध्ये तुम्हाला तुमची नोंदणी जॉब कार्ड हा पर्याय दिसेल आणि या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बी पी एल डेटाच्या पर्यायावर क्लिक करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या गावाचे नाव कुटुंबाचे नाव घर क्रमांक नोंदणीची तारीख श्रेणी आणि अर्जदाराचे नाव अशी संपूर्ण माहिती भरावी लागेल आणि ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव या बटनावरती क्लिक करायचं आहे ही माहिती सेव झाल्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन पृष्ठ उघडेल आणि या पृष्ठावर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक मिळेल आणि तुम्हाला तिथे तुमचा फोटो अपलोड करावा लागेल अशा प्रकारे तुमची नरेगा अंतर्गत जॉब कार्डची नोंदणी पूर्ण होईल आणि तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन देखील तुम्ही जॉब कार्ड नोंदणीसाठी अर्ज करू शकता जर तुम्हाला यापैकी कुठल्याही प्रकारची गोष्ट येत नसेल तर तुमच्या गावास शेजारी असलेल्या कुठल्याही सी एस सी सेंटर म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटरवरती जाऊन याची नोंद तुम्ही करू शकता त्याच्यामुळं काही घाबरण्याचं कारण नाही आणि आजकाल तुम्हाला जर सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्यासोबत जॉब कार्ड असणं अत्यंत आवश्यक का आहे कारण कुठल्याही तरुणाला नोकरी नाही याचा प्रूफ जर द्यायचा झाला तर नक्कीच जॉब कार्ड तुम्हाला मदत करणार आहे अशा प्रकारे तुम्ही जॉब कार्डची नोंदणी तुम्ही ऑनलाईन करू शकता आणि जर तुम्हाला जमत नसेल तर मी तुम्हाला आत्ता सांगितले की तुमच्या गावा शेजारील कुठल्याही सी एस सी सेंटरवरती जाऊन याची नोंद तुम्ही करू शकता हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद